आपण आलो आहोत रास स्ट्रोळी प्रसन्न सीमेश्वर ब्राह्मण देवतेचं देऊळ आहे. आतमध्ये खूप खूप चांगलं शिल्पकला कृती केलेली आहे. आणि इकडे बघा या साईडला ही नारळाची झाडं दिसत आहेत मोठी मोठी. त्याच्या ज्या म्हशी ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेला आपलं काम आहे. आणि हा आहे थिम रोड. हा समोर हायवे, समोर आपण जातो आहे आर हायवेला जाणार 1.5 किलोमीटरला हायवे. आणि इथून हा सरळ आतमध्ये जातो हा थिवीमला जाणारा हायवे, थिवीमला जाणारा रोड आहे. थिवीमवरनं ज्या आपले आपण ट्रेन्स वगैरे पकडतो मुंबईला जाणाऱ्या त्या ट्रेन्सला जाणारा हा रोड, रेल्वे स्टेशनला जाणारा थिवीम रेल्वे स्टेशनला जाणारा रोड आहे. 7-8 किलोमीटरला आहे थिवीम रेल्वे स्टेशन.